याच मुद्द्यावरून पदोन्नती न्यायालयाच्या आदेशाला अधीन राहूनच होईल असं उच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे. पदोन्नतीतील आरक्षण रद्द करून तो कोटा सर्वांसाठी खुला करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयानं नकार दिलाय. पदोन्नतीतील आरक्षण रद्द करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे. कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे लॉकडाऊन शिथिल करण्यात येणार असल्याचे संकेत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिलेत. सलून इलेक्ट्रॉनिक्स दुकानं सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. पण कोणती दुकानं उघडायची, कोणते निर्बंध हटवायचे याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळात चर्चा करून घेऊ असंही ते म्हणाले. एक जून पासून लॉकडाऊन हटवला नाही, बाजारपेठा उघडण्यास मुभा दिली नाही, तर औरंगाबादचा खासदार म्हणून आपण स्वतः दुकानं उघडू असा इशारा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिलाय. तर एमआयएमची ही चिथावणीखोर भाषा शिवसेना सहन करणार नाही असा इशारा शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी दिलाय. सरकारनं लॉकडाऊन लोकांचे जीव वाचवण्यासाठी लावल्याचं ते म्हणालेत. बीड जिल्ह्यामध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे. 31 मे पर्यंत बीड जिल्ह्यात कडकडीत बंद असेल. बीड जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत होती, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. प्रवासाची नियमावली जाहीर केलेली असतानाही नागरिकांचं त्याकडे दुर्लक्ष होतंय. मुंबईत बेस्टनं प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या संख्येत वाढ झालेली आहे. सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडताना दिसतोय, मात्र यावर प्रशासन काहीच कारवाई करत नाही. कठोर निर्बंधांचं उल्लंघन करून अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या वस्तूंची ऑनलाईन विक्री कशी होते असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला केलाय. टाळेबंदी आणि आर्थिक निर्बंधांमुळे नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना आर्थिक मदत देणार का अशी विचारणाही न्यायालयानं केली आहे. मॉडर्नाच्या लसीची मुलांवर यशस्वी चाचणी झालेली आहे. अमेरिकेमध्ये मुलांवर लस 100% प्रभावी ठरल्याचा दावा करण्यात आलाय. 12 ते 17 वर्षाच्या मुलांवर यशस्वी चाचणी करण्यात आली. 3,700 मुलांवर लसीची चाचणी घेतली गेली. लस घेतलेल्यांपैकी एकालाही कोरोनाची लागण झाली नाही असा दावा कंपनीनं केलाय. अमेरिकन औषध कंपनी फायझर बायोटेकनं भारताला 5 कोटी लसीचे डोस देण्याची तयारी दर्शवली. पण फायझरची लस दिल्यानंतर कुठल्याही प्रकारचा कायदेशीर पेच निर्माण झाल्यास कंपनी उत्तरदायी राहणार नाही असं कंपनीनं म्हटलंय. भारत सरकारनं ही अट मान्य केली तरच भारतात फायझरचा पुरवठा होईल. कोवॅक्सिन लसीला अमेरिकेतही आपत्कालीन मान्यता मिळण्याची शक्यता आहे, त्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं अधिक माहिती मागवली. भारत बायोटेकची भागीदारी ऑक्सिजन कंपनीनं सर्व माहितीचा एक संच अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाला सादर केला. आता लवकरच कोवॅक्सिनला अमेरिकेत परवानगी मिळेल. पंजाब दिल्लीला लस पुरवठ्याला नकार देणाऱ्या परदेशी कंपन्यांच्या लसी मुंबई महापालिकेला मात्र उपलब्ध होतील असे संकेत आहेत. स्पुटनिकचा ॲस्ट्राझेनिका फायझर बीएमसीला पुरवण्याची तयारी 8 पुरवठादारांनी दाखवली. त्यासाठी पालिकेनं निविदाला 1 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. पुण्यात लसीकरणाला आजपासून पुन्हा वेग येणार आहे. महापालिकेला लसीचा पुरवठा झाल्यामुळे आज शहरात 116 केंद्रांवर लसीकरण होईल. पुण्यात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन दोन्ही लसींचे डोस उपलब्ध आहेत. ऑगस्ट अखेर पुण्यातून कोवॅक्सिनचं उत्पादन होणार आहे. पुण्यातल्या मांजरे इथे भारत बायोटेक कंपनीला जागा देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सध्या विविध नियामक परवानग्या, शास्त्रज्ञ आणि अभियंते भरती प्रक्रिया, त्याशिवाय यंत्रसामग्री तपासणी अशा 3 टप्प्यांवर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. राज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट होतीये. दिवसभरात 24,136 नवे रुग्ण आढळले आहेत, तर कालच्या संपूर्ण दिवसभरात 601 रुग्णांचा कोरोनानं बळी गेलाय. पण मृत्यूचा आकडा मात्र पुन्हा एकदा वाढताना दिसतोय. ही राज्यासाठी चिंतेची बाब आहे. मुंबईतले 94% रुग्ण कोरोनामुक्त झालेत. मुंबईतला कोरोनावाढीचा दर 0.19% खाली आलाय, तर रुग्ण दुपटीचा कालावधी 345 दिवसांवर आलाय. 24 तासात 1,427 जण कोरोनामुक्त झालेत, तर एकूण बाधितांचा आकडा 6,99,000 आहे. मुंबईमध्ये कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आलेली दिसते. लावण्यात आलेले कठोर निर्बंध, वाढवण्यात आलेलं टेस्टिंग, रुग्णांना शोधून त्यांच्यावर केलेले उपचार अशा विविध कारणांमुळे मुंबईत दुसरी लाट आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश आलंय. मुंबईत जवळपास 1/3 नमुन्यांमध्ये B1617 हा व्हेरियंट आढळला आहे.
तब्बल 44 देशांमध्ये या व्हेरियंटची लागण झाली आहे. मुंबईमध्ये तपासलेल्या 165 पैकी 51 सॅम्पल्स ही या व्हेरियंटची होती. परदेशी शास्त्रज्ञांच्या मते मुंबईतील दुसरी लाट ही या व्हेरियंटमुळे झाली, मात्र सरकारतर्फे अधिकृतरित्या याला पुष्टी मिळालेली नाही. 22 एप्रिल पासून लागू केलेली नियमावली आणि 1 मे पासूनच्या कठोर निर्बंधांमुळे दुसरी लाट आटोक्यात आली आहे. मुंबईमध्ये महिनाभरात 1,54,953 जण कोरोनामुक्त झालेत. प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या तब्बल 7,301 न कमी झाली आहे. तिकडे नागपुरातही थोडासा दिलासा मिळालाय. 22 फेब्रुवारी नंतर पहिल्यांदा शहरात कोविड मृत्यूसंख्या 5 पेक्षा कमी झाली. नागपूरकरांसाठी मार्च एप्रिल महिना तर कोरोना मृत्यूसंख्येचा कहर होता. दिवसाला कोरोना मृत्यूसंख्या 100 पलीकडे गेली होती. आता मात्र कोरोनाचा विळखा सुटतोय. मंगळवारी कोरोनामुळे 4 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. साताऱ्यातल्या औंधमध्ये रात्री प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्सिजन यंत्रणेत बिघाड झालेला. सुदैवानं रुग्णांना वेळेत दुसऱ्या रुग्णालयामध्ये हलवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. 15 रुग्ण इथे ऑक्सिजनवर होते, त्यांच्यावर आता इतर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुरवठा का खंडित झाला याची माहिती आरोग्य विभागाकडून घेतली जाते. पुण्यातील लसीकरण केंद्रावर लस देण्यासाठी वापरले जाणारे सिरिंज म्हणजेच इंजेक्शन 50% खराब निघतात. सिरिंज दाबले जात नसल्यामुळे 0.2 ml इतका डोस वाया जातोय. इतकंच नाही तर अनेक सिरिंज या डोस देताना अक्षरशः लीक होत आहेत. तक्रार करूनही तिकडे दुर्लक्ष केलं जातंय. खासगी हॉस्पिटलमध्ये अर्धनग्न होत आंदोलन केल्याप्रकरणी आम आदमी पार्टीचे पदाधिकारी जितेंद्र भावे यांना काल अटक झाली होती. मात्र रात्री 11:00 त्यांची सुटका करण्यात आली. रुग्णाचं 1,40,000 रुपये डिपॉझिट परत मिळावे यासाठी भावे यांनी आंदोलन केलं होतं. हिंगोलीतल्या शासकीय रुग्णालयामध्ये कोरोना रुग्णासोबत नातेवाईकांनी थांबू नये अशा सूचना अनेकदा देऊनही नातेवाईक ऐकत नाहीत. नुकतंच 40 नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र रुग्णांची व्यवस्थित निगा राखली जात नाही म्हणून रुग्णासोबत राहावं लागत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. वापरलेले पीपीई किट सर्रासपणे रस्त्यावर फेकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार परळीत घडला आहे. यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. यातच एका वेडसर व्यक्तीनेही फेकलेले पीपीई किट घालत शहरात धुमाकूळ घातलाय. वापरलेले पीपीई किट आणि मास्क घालून परळीच्या रस्त्यावर हा वेडा फिरतोय. अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या रखडलेल्या परीक्षांना अखेर मुहूर्त मिळालाय. विद्यापीठाच्या कला वाणिज्य आणि विज्ञान परीक्षा ऑनलाईन होतील. 8 जूनपासून या परीक्षांचं नियोजन केलंय. महाविद्यालय स्तरावर परीक्षा होतील. परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी ही माहिती दिली आहे. PSIच्या शारीरिक चाचणीचे निकष बदलले. शारीरिक चाचणीत 60 पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्यांनाच मुलाखतीला बोलवलं जाईल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं हा मोठा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता PSI होण्यासाठी शारीरिक चाचणीत 60 पेक्षा जास्त गुण मिळवणं आवश्यक आहे. यावर्षी मे महिना संपत आला तरी बालभारतीचं पाठ्यपुस्तक छपाईचं काम झालेलं नाही. त्यामुळे यावर्षी विद्यार्थ्यांची शाळा पाठ्यपुस्तकाविनाच होण्याची शक्यता आहे. छपाईसाठी लागणाऱ्या कागदाच्या खरेदीवर याचिका प्रलंबित आहे. त्यामुळे शाळा सुरू होईपर्यंत म्हणजेच 14 जूनपर्यंत पुस्तकं उपलब्ध होणार नाहीत. विकासाचा ध्यास म्हणजे